नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पणजी चर्च ते आझाद मैदानपर्यंत फाळणीच्या भीषणतेच्या स्मरणार्थ मुकमोर्चामध्ये सहभाग नोंदवला. दाम दाम झाला शॉर्टकट ने खुदा. आजादी का अमृत महोत्सव या वेळाचेर जो कार्यक्रम 15 ऑगस्टाचो कार्यक्रम जो राज्य सरकारान जो आयोजन केला, मेन कार्यक्रम पणजी हांगातल्या इतिहासीक स्थळांत ज्या जाग्यार 19 डिसेंबर 1961 हांगासर पयलो फ्लॅग होस्टिंग जाल्लो, त्याच पोलाचेर फ्लॅग होस्टिंग करपाचें भाग्य मुख्यमंत्री ह्या नात्यान 75व्या आजादी अमृत महोत्सव साजरो करता आसतना म्हाका मेळ्ळा, त्याची समेस्त गोंयकारांच्या वतीन हांव सगळ्यांचे आभारी व्यक्त करतां. वो ऐतिहासीक क्षण म्हज्या आयुष्यातलो वो ऐतिहासीक क्षण आसा, म्हजें भाग्य आसा की हेज्या वेळार सेम पोलाचेर फ्लॅग होस्टिंग करपाची संद ही म्हाका मेळ्ळा. ह्या कार्यक्रमांत विशेष करून आमी पयलीच फावटी फ्लॅग होस्टिंग, ताज्या उपरांत पुलीस मॅडल्स जी दर वर्सा पुलिसांक मॅडल्स दिता ती मॅडल्स दिली वयतली. ताच्याच बरोबर आमी ह्या कार्यक्रमांतल्यान आमी पळयता की देशाच्या राज्याच्या वीरगती प्राप्त झाल्या मार्टियर्स फ्रीडम फायटर्सच्या फॅमिलीक तितून गौरवपत्र जे गौरवपत्र दिवपाचो आसा, तांचो भोवमान करपाचो आसा, तितून गौरव मानपत्र दिवन तांच्या फॅमिलीक ते गौरव मानपत्र हो दिलो वतलो. हे एकंदर 28 मार्टियर्स फॅमिली ह्यो देशभरांतल्यान आसा आनी तेज्याच बरोबर जवळपास मोर दॅन 47 फॅमिलीज ह्यो राज्यांतल्यो आसा. मेन कार्यक्रमांतल्यान देशभरांतल्यान जे फ्रिडम जांकां वीरगती प्राप्त जाली, म्हणजे 1955 सत्याग्रहांत पोर्तुगीजांनी सत्याग्रह करता आसतना जांकां वीरगती प्राप्त जाली तांच्या फॅमिलीक आमी संपर्क करपाचो प्रयत्न केला. तांच्या फॅमिलींतले काही मेंबर्स हे हांगासर येतले, खास करून स्वर्गेस्त बेनीपाल हे जे 1955 सत्याग्रहांत जे वीरगती प्राप्त जाल्ली, हिरवे गुरुजी जांकां वीरगती प्राप्त जाल्ली, तांचे फॅमिली मेंबर्स ह्या आजादी का अमृत महोत्सव ह्या सुवाळ्याचेर गोंयांत येवपाचें तांच्यांनी मान्य केलां आनी तांचे फॅमिली मेंबर्स फाल्यां पावता. सो तांकां मानपत्र दिवपाचो भोवमान होय गोंय सरकाराक प्राप्त जाला. आनी त्याच बरोबर गोंयांतले 12 मापारी पासून अशे गेले कितलेशे जे थोर पुरुष जांचे स्वतंत्र सेनानी जांकां वीरगती प्राप्त जाली, तांकां वेगवेगळ्या तालुक्यांतल्यान म्हणजे गोंयांतल्या 12 तालुक्यांतल्यान अशें हांकां मानवंदना आनी मानपत्र हें दिवपाचें काम गोंय सरकारच्या वतीन त्या त्या तालुक्यांत तांच्या फॅमिलीक संपर्क केला. ते तालुका प्लेसीसचेर येतले आनी तांकां थंयसर मानपत्र हें दिलें वयतलें. अशा पद्दतीचो पयलेच फावटी आजादी का अमृत महोत्सव ह्या सुवाळ्याचेर हो कार्यक्रम ऑर्गनायज केल्लो आसा. बूक रिलीज जातले मागीर हाज्या व्यतिरिक्त आमी ह्या 70 मार्टियर्स फ्रिडम फायटर्स हांचेर बूक रिलीज करपाचे आसा. तो बूक रिलीज गोंयकारां खातीर आमी वेगवेगळ्या लायब्ररीज आनी हांगासर पयलो रिलीज करतलो इंग्लिशींतल्यान, तेज्या उपरांत इंग्लीश, हिंदी, मराठी, कोंकणी ह्या सगळ्या लँग्वेजींतल्यान सगळ्या लोकां पर्यंत हो बुक्स पावोवपाचो करतलो. ताज्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतलो एचिव्हमेंट्स जेंचे जेंचे आसा अशा पद्दतीचे एक 5-6 जाणांक वेगवेगळे एचिव्हमेंट्स आसा. ते एचिव्हमेंट अवॉर्ड वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी तांकां दिवपा खातीर सजेस्ट केला, तांकां रिवॉर्ड जे आसा ह्या कार्यक्रमांतल्यान दिले वयतले. हो मेन पणजेंतलो कार्यक्रम जातलो. हाज्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुका लेवलाचेर स्वागत म्हणजे वेगवेगळी कॉम्पिटिशन्स ही तालुका लेवलाचेर वेगवेगळ्या
मिनिस्टर्स जे आमी नॉमिनेट केल्या ते फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम त्या त्या तालुका प्लेसीसचेर करपाचे आसा. हाजे व्यतिरिक्त हांव मुख्यमंत्री आना तर दर वर्सा आमी पत्रादेवी हांगासर फ्लॅग होस्टिंग करता. थंयसर पत्रादेवीकूय बी फ्लॅग होस्टिंग जरी ते आमी पत्रादेवीचे स्मारक अंडर रिपेर आसा जुन्या जाग्याचेर पत्रादेवीक हांगासर फ्लॅग होस्टिंग करपा खातीर हांव स्वतःहून त्या थंयसर हजर रावतलो. राष्ट्र स्वच्छ ठेवले तरच खरे स्वातंत्र्य मिळू शकते असा संदेश देत वास्कोतील सफाई कर्मचाऱ्यांनी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभाग नोंदवला. गोवा के अंदर देखिए कचरे का बहुत बड़ा इशू है. अगर जो समझो गोवा के लोग जितने भी है अगर जो कचरा अगर जो सब जो कलेक्ट करने के लिए आते हैं अगर जो सभी लोग देंगे तो रास्ते पे कचरा दिखेगा नहीं है. और सभी लोग से एक हाथ जोड़ के मेरी विनती है कि सभी लोग जो डोर टू डोर जो लड़के लोग आते हैं उनको कॉपरेट करके उनको कचरा दे दीजिए. कोई उड़ाओ मत. जो अगर जो पैसा नहीं देना होता है तो भी फ्री दे दीजिए लेकिन रास्ते पे उड़ाइए मत. क्योंकि गंदगी मत करिए क्योंकि गंदगी करने से क्या हो जाता है लोगों में बीमारी फैलती है. इसी वजह से सबसे हाथ जोड़ के विनती है जो डोर टू डोर जो आते हैं उनको कचरा दे दीजिए. और भी सेग्रीगेट 100% आप देना चाहिए क्योंकि सेग्रीगेट करते हुए लेबर लोग वहाँ पे थक जाते हैं. आपसे सभी लोग से विनती है कि सेग्रीगेट दे और सभी लोग कॉपरेट करें. गोवा के लोग मैं उनसे गुजारिश करता हूँ हाथ जोड़कर. थैंक यू.